प्रतीक्षा आरोग्याचा पासवर्ड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सॅनिटायझरनं माझे हात स्वच्छ करते, तुम्ही पण तुमचे हात स्वच्छ करत राहा, जेणेकरून कोरोनाचा विषाणू जो आहे तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करणार नाही आणि तुम्हाला कोरोनाची बाधा होणार नाही। कारण सध्याची परिस्थिती पाहिली तर कोरोनाचा विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण घाबरून गेलेले आहोत। विशेषतः काय होत आहे की तुमच्या हाताला जो काही विषाणूचा स्पर्श होतोय आणि त्याच्यानंतर तो विषाणू नाक आणि तोंडावाटे तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतोय। मात्र याविषयी अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील आणि माझ्याही मनामध्ये आहेत, या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत। त्यासाठी आपल्या बरोबर आज असणार आहेत डॉक्टर दिलीप पवार, जे कान नाक घसा तज्ज्ञ आहेत। त्यांच्याशी बातचीत करून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत। सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत। सध्याची परिस्थिती पाहिली तर आपल्याला जाणवत आहे की नाक आणि तोंडावाटे हा विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतोय आणि त्यामुळे लोक खूप घाबरून गेलेली आहेत। मात्र ही भीती आपल्याला घालवायची आहे, त्याच्यामुळे आज आपण या विषयावरती गप्पा मारणार आहोत। मला सुरुवातीला तुम्ही सांगा की हा विषाणू ज्यावेळी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतोय तर कशा पद्धतीनं त्याचा फैलाव तुमच्या शरीरामध्ये होतोय? हा विषाणू साधारण नाक, घसा आणि डोळे यामार्फत तो शरीरामध्ये प्रवेश करतो। ज्या ठिकाणी ह्युमिडिटी आहे, म्युकस मेम्ब्रेन्स आहेत, त्या ठिकाणी हा विषाणू जास्त प्रमाणात राहतो। नाकात आणि घशातून जेव्हा हा विषाणू प्रवेश करतो त्यावेळेस पेशंटला शिंकायणं, नाकातून पाणी गळणं, घशामध्ये गेल्यानंतर घशामध्ये खवखव करणं, घसा दुखणं, त्यानंतर ताप येतो पेशंटला बऱ्याचदा। आणि जसजसा हा विषाणू खाली जाईल लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये किंवा लंग्सकडे, त्यावेळेस पेशंटला दम लागायला सुरुवात होते आणि अशा वेळेस आपण त्याचं निदान व्यवस्थित करू शकतो। पण तरीसुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक पेशंटला घसा दुखतो म्हणजे तो करोनाचा आहे असं नाही। आत्ता काय होतं सर की साधी सर्दी जरी झाली तरी आपल्याला नेहमी घशामध्ये खवखव होतच असते, मात्र आत्ता परिस्थिती अशी तयार झाली आहे की साधी सर्दी झाली की माणसं घाबरून जातात की घशात खवखव होती, मग आपल्याला कोरोनाची लागण झाली की काय, अशी परिस्थिती निर्माण होती की या परिस्थितीत काय करावं त्यांनी? असं मुळीच नाही। आता सध्या पेशंटवर घाबरलेला आहे, सर्दी होण्याची अनेक कारणं असतात आणि कॉमनेस्ट कारण म्हणजे ॲलर्जिक प्रॉब्लेम सध्या वाढलेले आहे। ॲलर्जीमुळे सर्दी होते, शिंका येतात, नाकातून पाणी गळतं, नाकाचं हाड वाढलं असेल तर त्यामध्ये सुद्धा नाक चोकअप होणं, सर्दी होणं, घसा दुखणं असे अनेक प्रकार असतात। पण करोनामध्ये प्रवासाची हिस्ट्री असेल, फॉरेनमधून आलेले असतात किंवा पुणे बॉम्बे किंवा एखाद्या या ठिकाणून जाऊन असेल किंवा एखाद्या करोना पॉझिटिव्ह पेशंटशी तुमचा कॉन्टॅक्ट आलेला असेल किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन आले असाल, प्रवास केलेला असेल, तर अशा ठिकाणी जर तुम्ही गेलेले असाल तर आपण त्या ठिकाणी थोडंसं सस्पिशियसपणे त्या पेशंटकडे पाहू शकतो आणि पेशंटला काय तक्रारी आहेत त्यावरून आपण पुढचे तपासण्या करू शकतो। पण फक्त शिंक आल्या आणि नाकातून पाणी गळलं, थोडासा घसा दुखतोय आणि हे खूप वर्षापासून आहे, खूप महिन्यांपासून आहे आणि मग आपला करोना झालाय असं वाटायचं काही कारण नाही, त्याबद्दल अजिबात घाबरायचं कारण नाही। सर तुम्ही कान नाक घसा तज्ज्ञ आहात, बरेचसे पेशंट तुमच्याकडे येत असतील, आता कोरोनामुळे तर बऱ्याचशा पेशंटची गर्दी वाढलेली असेल, मात्र मग आता तुम्ही या पेशंटला कशा पद्धतीनं हँडल करतायत, त्यांना काय सूचना करतायत आणि कशी त्यांची भीती घालवतायत? सध्या पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो कान नाक घशाच्या बाबतीमध्ये तेव्हा बऱ्याचदा सर्दी, खोकला, घसा दुखणं ह्या तक्रारी घेऊनच येतात, पण त्यांच्या मनामध्ये एक सुप्त अशी भीती असते की आपला करोना झालेला आहे का काय। प्रत्येक वेळेस पेशंट जाताना विचारतो की ते करोनाचं नाही ना, पण त्यावेळेस आम्हाला तो प्रत्येक पेशंट सध्याच्या परिस्थितीमध्ये करोना म्हणूनच स्क्रीनिंग करावं लागतं। कारण सर्दी होणं, शिंका होणं, पाणी गळणं, घसा दुखणं, खोकला येणं, ताप येणं असं जर तक्रार असेल तर आम्ही त्या पेशंटला सिव्हिल हॉस्पिटलला रेफर करतो आणि घाबरून न जाता तिथल्या ओपीडीमध्ये जाऊन तिथे स्वाब द्यावं आणि पुढचं त्याची टेस्ट घ्यावी असा आम्ही त्यांना सल्ला देतो। पण अगदीच खूप दिवसांपासून मधून उन्हा ऑन अँड ऑफ चालू आहे ते ॲलर्जिक सिम्टम्स असतात, त्यामुळे पेशंटने अशा त्या ठिकाणी वेळेस घाबरायचं काही कारण नसतं। किंवा थोडंसं तडतड घशामध्ये झाली, काही खाण्यात आलं म्हणून तो करोनाचा असेल असं समजायचं काहीच कारण नाही। त्यामुळे आम्ही पेशंटला होता होईल तेवढं लाईटली पण घ्यायचं नाही आणि व्यवस्थित स्क्रीनिंग करून त्या पेशंटच्या मनातील भीती घालवणं हे महत्त्वाचं काम आम्ही या ठिकाणी। म्हणजे साधी सर्दी झाली किंवा घशात खवखव झाली तर घाबरून जाऊ नका, पण डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, बरोबर? सर यापुढे जाऊन मला विचारायचंय, घसा आणि
नाकासंबंधी जे काही आजार आहेत, असे जे काही रुग्ण आहेत, त्यांनी किती काळजी घ्यावी आणि त्यांना कशा पद्धतीने याचा धोका आहे? समजा नाकाचे जे पेशंट आहे, तर नाकाच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा नाकाचं हाड वाढलेलं असतं, त्यांना ह्या तक्रारी हाड वाढल्यामुळे बऱ्याचदा ऑन अँड ऑफ चालूच असतात. पण सध्याच्या काळामध्ये त्यांनी ह्या जर तक्रारी वाढल्या तर घाबरून जायचं काही कारण नाही, कारण त्यांचा बेसिकली त्यांना ते नाकाचं हाड वाढल्यामुळे ह्या तक्रारी होत असतात. पण अशा काळामध्ये त्यांनी बाहेर फिरताना मास्क वापरलं पाहिजे, शक्यतो बाहेर फिरणं टाळलंच पाहिजे. पण जर काही कारण असतं, इमर्जन्सी कारणाकरता बाहेर जाणं झालं, तर शक्यतो मास्क वापरणं फार गरजेचं आहे. गर्दीचे ठिकाणं टाळले पाहिजेत. त्यानंतर घशाच्या बाबतीमध्ये थंड पदार्थ, फ्रीजमधले पदार्थ हे शक्यतो अवॉइड करावं, आणि कोमट पाण्याच्या गुळण्या थोडंसं मीठ टाकून ह्या सकाळ दुपार संध्याकाळ दोन तीन टाईम अशा जे पेशंट आहेत नेहमीचे नाक घशाचे, यांनी दोन तीन टाईम गुळण्या करणं फार गरजेचं आहे. नाकाच्या बाबतीमध्ये मास्क वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर विनाकारण नाकाला घशाला किंवा नाकाला तोंडाला किंवा डोळ्याला हात लावू नये, आणि सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करा. ज्या काही पाण्याने गुळण्या करायच्या ते पाणी कोमट असावं, कोमट पाणी असावं, कोमट पाणी थोडंसं मीठ टाकलेलं असावं, किंवा मेडिकलमध्ये क्लोरोहेक्सिडिन म्हणून माउथ गार्गल मिळतात ते वापरले तरी चालतं. म्हणजे त्याचा कसा परिणाम होतो किंवा कसा आपल्याला फायदा आहे? अँटीसेप्टिक गार्गल्स असतात, त्या अँटीसेप्टिक गार्गलमुळे व्हायरस सहसा थ्रोटमध्ये राहत नाही, आणि हॉट फॉर्मेंटेशन मिळाल्यानंतर व्हायरस शक्यतो वॉर्म याच्यामध्ये जास्त टिकत नाही, त्यामुळे वॉर्म वॉटर गार्गल्स कोमट पाण्याच्या गुळण्या ह्या महत्त्वाच्या. अच्छा, यापुढे जाऊन आपण आत्ताच बोललो की नाक आणि घशाचा आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यायचीच आहे, मात्र आता सगळ्यांनी मिळून काय काळजी घ्यायची आणि कशी भीती घालवायची हा मोठा प्रश्न आहे, यावर तुम्ही काय सांगाल? सर्वांनी मिळून काळजी घेणं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये राहा, घराच्या बाहेर पडू नका. सर्वात महत्त्वाचं सरकारने जे आपल्याला सांगितलेलं आहे की होता होईल तेवढं मॅक्सिमम घरामध्ये राहा, फार अत्यावश्यक जर असेल तरच घराच्या बाहेर पडावं, आणि होता येईल तेवढं मास्क घालूनच बाहेर पडावं. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा भाजीला जाता किंवा मग दुसऱ्या एखाद्या किराणा दुकानामध्ये जाता तेव्हा तुम्ही काउंटरवर हात ठेवता, त्यावेळेस घरी आल्यानंतर पहिलं ते सॅनिटायझरने आणि साबणाने पाण्याने ते हात स्वच्छ धुतले पाहिजे. दुसरी गोष्ट, बाहेर जा गेल्यानंतर नाकाला किंवा डोळ्याला तोंडाला कुठे हात लावता कामा नये. त्यानंतर शिंक आली किंवा खोकला आला तर शक्यतो आपला रुमाल वापरावा, आणि घराबाहेर जाण्याचं शक्यतो टाळावं, शक्यतो होता होईल तेवढं सरकारने जे नियम सांगितलेलं आहे ते तंतोतंत पाळावं, थोडासा संयम ठेवावा, नक्कीच करोनावर आपण विजय मिळवू. नक्कीच आपण कोरोनावरती विजय मिळवू शकतो, घाबरू नका. मात्र सरांनी आता जे काही सांगितलं ते आपल्याला फॉलो करायचं आहे, तरच आपण कोरोनावरती विजय मिळवू शकतो. सर, हा विषाणू आहे शरीरात प्रवेश केल्यानंतर तो आपल्या फुफ्फुसावरती कशा पद्धतीने परिणाम करतो? हा विषाणू नाकातून घशात, घशातून नंतर मग श्वासनलिकेतून तो फुफ्फुसामध्ये जातो. फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर अल्वेओलाय, ज्याला आपण लंग टिश्यू म्हणतो, ती लंग टिश्यू ते डॅमेज करायला सुरुवात करते. त्या ठिकाणी फ्लूइड फॉर्मेशन तयार होतं, लिक्विड्स तयार होतात, आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. पेशंटला श्वास घ्यायला त्रास झाल्यानंतर नंतर पेशंट ARDS ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये जातो, आणि मग पेशंटला व्हेंटिलेटरची गरज पडते. त्यामुळं होता होईल तेवढं काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. सर, तुमच्याकडे जे काही पेशंट येतात आत्ता ह्याच्या धर्तीवरती, काही पॉझिटिव्ह सापडत आहेत किंवा काही त्यांच्यात लक्षणं दिसून येत आहेत? आजपर्यंत पॉझिटिव्ह माझ्याकडे कोणी सापडलेलं नाही, परंतु माझ्याकडे जे काही पेशंट येतात त्यातले काही पेशंट मी स्क्रीनिंगला सिव्हिलला पाठवतो, त्याचा फॉलोअप माझा झाला नाही. आता शेवटी आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, शेवटी सगळ्यांना काय आव्हान कराल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? करोनाच्या पार्श्वभूमीवर मी हे सांगेल की नागरिकांनी घाबरण्याचं काही कारण नाही. सर्वात महत्त्वाचं सरकारने जे आपल्याला सांगितलेलं आहे, स्टे ॲट होम अँड बी सेफ, त्याचं तंतोतंत पालन करावं, आणि गरज असेल तरच बाहेर पडावं, फार गरज असेल तर बाहेर पडावं, नाही तर अन्यथा घरामध्ये राहावं, आणि थोडासा संयम ठेवावा. सरकारने जे लॉकडाऊन केलेलं आहे तोपर्यंत आपण सरकारला सहकार्य करावं, आणि करोनावर आपण या पद्धतीने थोडा संयम ठेवला तर नक्कीच विजय मिळवू, हे आम्ही ठिकाणी सांगू इच्छितो. थँक्यू सर, तुम्ही खूप मोलाची माहिती दिली आहे, खूप प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आहे, त्याबद्दल खरंच थँक्यू. प्रेक्षक हो, आपण आज बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली आहेत आणि सरांनी उत्तरं देताना हेच सांगितलं आहे, घाबरून जाऊ नका. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका, मात्र काळजी घ्या
आणि प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. सो सगळ्यांनी काळजी घ्या, सरकारी सूचनांचं पालन करा आणि या कोरोनावरती आपण सगळे विजय मिळवूयात. कार्यक्रमात इथेच थांबतोय, पाहत राहा News 24 सह्याद्री. ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी News 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा.